जम्मू काश्मीरच्या श्रीनगरच्या श्री महाराजा हरिसिंग रुग्णालयात एक दहशतवाद्यानं केलेल्या गोळीबारात दोन पोलीस जखमी झालेले आहेत. पोलिसांचं एक पथक एकूण सहा दहशतवाद्यांना रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन आलं होतं आणि त्यापैकी नावेद नावाच्या एका संशयित दहशतवाद्यानं पोलिसाच्या हातातली बंदूक हिसकावून गोळीबार केला. या गोळीबारात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. गोळीबारानंतर सगळ्याच कैद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी सहापैकी पाच दहशतवाद्यांना ताब्यात ठेवण्यात यश मिळवलं. हल्ला करणारा नावेद उर्फ अबू हंजूला फरार झालाय. गोळीबारानंतर शहरामध्ये नाकेबंदी करण्यात आलेली आहे आणि नावेदला पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. सेंट्रल जेल से कुछ डेटिन्यूज लाए थे, उसमें से एक ने वन है ट्राई टू स्नैश द वेपन, प्रॉब्ली उसने फायर किया है. हमारी जो पार्टी है प्रोटेक्शन पार्टी, उस पर फायर किया है. दो उसमें एक क्रिटिकली इंजर्ड है और एक इंजर्ड है. तो एक वन डेटिनी हैज फ्लेड अवे, रेस्ट फाइव वी हैव जस्ट टेकन बैक टू द सेफ प्लेस. अभी हमारे पास प्रिलिमिनरी रिपोर्ट है, ही इज नेम्ड बाय नवीद. इज ही अ पाकिस्तानी? वी आर वेरीफाइंग इट, मोस्ट प्रोबब्ली ही इज एन आउटसाइडर, सो वी आर वेरीफाइंग इट. वी विल कम अप विद द डिटेल्स. नहीं, रेड अलर्ट नहीं है, देयर इज अ सिस्टम इन प्लेस. उसके बाद वो ऑटोमेटिकली वो वापस आ जाता है. जो सिटी में चेकिंग है या नाका सिस्टम है वो प्लेस में आ जाता है. वी आर डूइंग थिंग्स. दरम्यान सीमेवर वाढलेल्या तणावाला पाकिस्तान इतकाच, भारतही जबाबदार असल्याचं संतापजनक विधान नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्लांनी केले. पाकिस्तानकडून होणाऱ्या अकारण गोळीबाराला भारतीय लष्कर चोख उत्तर देत आहे पण त्याविषयी अब्दुल्लांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोन्ही देशांच्या भांडणात काश्मीरी जनतेचं अतोनात नुकसान होत असल्याचं अब्दुल्लांचं म्हणणं आहे. दोनों तरफ से गोले चल रहे हैं और दोनों तरफ से जम्मू कश्मीर के लोग बर्बाद हो रहे हैं. जम्मू कश्मीर में कोई अमन नहीं है. पंचायत इलेक्शन भी पोस्टपोन हो गए. कहाँ है वो अमन जिसकी तरफ हम लोग चल रहे थे कि अमन आएगा? अमन के बजाय आज बादल हैं लड़ाई के, युद्ध के, जिससे बर्बादी होगी दोनों मुल्कों में. ओनली सोल्यूशन इज टॉक्स and use friends that we have all over the world to get something going for towards peace. राष्ट्रपती भवनातलं मुघल गार्डन खुलं झाले. 6 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान राष्ट्रपती भवनातला हा फुलांचा उत्सव पाहता येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नीनी या मुघल गार्डनमध्ये फोटो सेशन केलं. 8 विविध रंगांमध्ये फुललेली ट्युलिप्स हे यंदाच्या वर्षीच्या उद्यानोत्सवाचं आकर्षण असणार आहे. साधारणपणे जानेवारीपासून ट्युलिप्सचा हा सीझन सुरू होतो. लाल, पांढरी, पिवळी, जांभळी, गुलाबी रंगाची ही ट्युलिप्सची नेदरलँड्सहून आणलेली फुलं रोपटी आहेत. ट्युलिप्स वगळता मुघल गार्डनमध्ये फुलांच्या 70 जाती आहेत. 50 प्रकारची बोन्स आहेत. 135 जातीचे गुलाब आहेत. हिरवा गुलाब आहे. काळा गुलाब सुद्धा या मुघल गार्डनमध्ये पाहायला मिळतो. मुघल गार्डन पाहण्यासाठी 9 मार्चचा दिवस हा विशेष करून शेतकरी दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. पुढचा महिनाभर बहरलेल्या फुलांचा हा सोहळा अनुभवता येणार आहे. मालदीवमध्ये राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनी आणीबाणीची 15 दिवसांची घोषणा केलेली आहे आणि या निर्णयामुळे मालदीवमधल्या राजकीय संकटात आणखीनच वाढ झाली आहे. राष्ट्रपतींनी सुप्रीम कोर्टाचा आदेश मांडण्यास नकार दिला होता आणि त्यानंतर मालदीवमधल्या राजकीय संकटांची सुरुवात झाली. दरम्यानच्या काळात भारतानं खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय नागरिकांना मालदीवचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. सुप्रीम कोर्टानं राष्ट्रपतींना राजकीय कैद्यांना मुक्त करण्याचा आदेश दिला होता. राष्ट्रपतींच्या जवळच्या सहकारी अजिमा शुकूर यांनी काल संध्याकाळी टीव्हीवरून आणीबाणीची घोषणा केली. मालदीवच्या राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही ही माहिती देण्यात आली आहे आणि या आदेशामुळे मालदीवच्या नागरिकांचे सर्व मूलभूत अधिकार निलंबित झालेले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आणीबाणीच्या काळात नागरिकांचे हक्क नाकारले गेले तरी देखील सर्वसामान्य व्यवहार, अत्यावश्यक सेवा आणि व्यापाऱ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. पॅरिसमध्ये मुसळधार पावसाबरोबरच बर्फवृष्टी होतीये. शहरातलं जनजीवन पूर्णपणे कोलमडून गेलंय. हवामान विभागानं अलर्ट जारी केलाय. नागरिकांना घराबाहेर पडू नये असा सल्ला दिलेला आहे. जकार्ता आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळतो. या पावसामुळे परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आणि पावसामुळे झालेल्या भूस्खलनात अनेक लोक बेपत्ता झाल्याचं देखील कळत आहे.
जपान सेनेचं हेलिकॉप्टर कोसळलंय. या दुर्घटनेमध्ये एका विमान कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर एक कर्मचारी बेपत्ता आहे. सिरियाच्या घोटा भागात बॉम्ब हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यामध्ये 23 जणांचा मृत्यू झालाय. रेस्क्यू टीमच्याही एका सदस्याचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय. सध्या या भागावर बंडखोरांनी ताबा घेतलाय. सिरियाच्या इदलिब शहरामध्ये रशियाच्या फायटर प्लेननं बॉम्ब हल्ला केला. या बॉम्ब हल्ल्याचा व्हिडिओ व्हाईट हेल्मेट रेस्क्यू ग्रुपच्या टीमनं व्हायरल केलाय. पॅरिसच्या महापौरांनी शहर स्वच्छ ठेवण्याचं नागरिकांना आवाहन केलं. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नव्या उपकरणांची खरेदीही करण्यात येणार आहे, ज्यासाठी सरकार 3 कोटी 20 लाख युरो खर्च करणार आहे. डेन्मार्कमध्ये जगातल्या सर्वात जुन्या मनोरंजन पार्क तिवोली गार्डनने 175 वर्ष पूर्ण केली आहेत आणि यानिमित्तानं अनेक खास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. तिवोली गार्डन हे जगातल्या सर्वात जुन्या पार्कमधलं दुसऱ्या स्थानाचं गार्डन आहे. अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या विक्रमी पडझडीचे परिणाम हे जगभरातल्या बाजारात पाहायला मिळतात. भारतीय वेळेनुसार काल रात्री डावजोन्स निर्देशांक 4.6% अर्थात 1600 अंकांनी कोसळला आणि 24,345 अंशांवर बंद झाला. त्यानंतर सकाळी उघडलेल्या जपानची राजधानी टोकियोचं शेअर बाजारही विक्रमी पडझड झाली. जपानचा निर्देशांक निकाय सुद्धा 5% घसरला. येत्या काही दिवसांमध्ये व्याजाच्या दरात अतिरिक्त वाढ होण्याच्या भीतीनं अमेरिकन बाजारात विक्रीची मोठी लाट पाहायला मिळाली. याशिवाय ट्रम्प प्रशासनानं अमेरिकन अर्थव्यवस्था ही दीर्घकालीन स्थैर्याकडे वाटचाल करत असल्याचं म्हटलंय. आणि आता येऊया राज्यातल्या घडामोडींकडे. भारतीय बाजारात सलग 6व्या दिवशी पडझडीचं सत्र सुरूच आहे. आज सकाळी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार घसरण झाली. सेन्सेक्स 1200 अंकांनी तर निफ्टी 350 अंकांनी कोसळला. जागतिक बाजारात काल रात्री आलेले विक्रीचे पडसाद बाजारात उमटले. ही पडझड आणखी काही दिवस अशी सुरू राहील असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तरी 2 ते 3 वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर म्युच्युअल फंडाच्या मार्गानं गुंतवणूक करण्यास हरकत नाही असा सल्ला बाजार तज्ज्ञांनी दिला आहे. बेसिकली ज्यांना 2-3 वर्षाचं इन्व्हेस्टमेंट करायचं आहे त्यांना आधी अजूनही म्युच्युअल फंड हा एक चांगला विकल्प आहे. आणि निअर टर्ममध्ये होऊ शकतं की थोडंसं मार्केट डाऊन असल्यामुळे त्यांना काळजी वाटेल की आमचं कॅपिटल सेफ आहे की नाही. पण म्युच्युअल फंड्समध्ये पुढच्या 2-3 वर्षाचा जर का त्यांचं टाईम होरायझन असला तर मला वाटते ही चांगली संधी आहे. कारण ज्या लोकांनी पहिला इन्व्हेस्ट केलेलं आहे किंवा आत्ता जे इन्व्हेस्ट करण्याचे इच्छुक आहेत त्यांनी डेफिनेटली म्युच्युअल फंड हा प्रकार यूज करावा. आणि असं नाही की मार्केट कम्प्लिटली कोसळेल, बट येस 2 ते 3 वर्षाचा व्ह्यू घेऊन म्युच्युअल फंड मध्ये पैसे लावणं हे उचित असेल. कर्जमाफीच्या नावाखाली राज्य सरकारने राज्यातल्या विकास कामांना कात्री लावली. मात्र ही कात्री लावल्यानंतरही उरलेला बराच निधी राज्यातल्या अनेक विभागांनी खर्च केला नसल्याचं वास्तव समोर आलंय. अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या एकूण निधीपैकी केवळ 38% निधी राज्य सरकारचे विविध विभाग खर्च करू शकले. राज्याची आर्थिक शिस्त बिघडल्याचं हे चित्र युतीचं सरकार सत्तेवर आल्यापासून मागच्या 3 वर्षातल्या खर्चाचा निचांक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत महत्वाची बैठक होतीये. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातली रणनीती, लोकसभा पोटनिवडणूक, विधान परिषदेची निवडणूक, सरकार विरोधात संयुक्त आंदोलन करण्याबाबत यामध्ये चर्चा होणार आहे. त्याचबरोबर राज्यातली विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत एकत्र येण्याबाबतही प्राथमिक चर्चा होणार आहे. बैठकीत काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील सहभागी होणार आहेत.
कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मिलिंद एकबोटेंना पोलीस अजूनपर्यंत अटक करू शकलेले नाहीयेत. असं असताना कुठल्याही कारणानं एकबोटेंच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या मागे पोलीस चौकशीचा ससेमिरा लागलाय. एकबोटेंचा ठावठिकाणा शोधण्याच्या नावाखाली अनेकांना हवेली पोलीस स्टेशनची हजेरी लावावी लागते. पोलिसांकडून मिळत असलेल्या वागणुकीला नागरिक वैतागलेत. पुणे सत्र न्यायालयापाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयात एकबोटेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला गेल्यानंतर पोलिसांवर त्यांच्या अटकेसाठी दबाव वाढलाय. मात्र एकबोटे हाती लागत नसताना त्यापैकी इतरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील दरडप्रवण क्षेत्रातली दगड हटवण्याच्या कामाला आज सुरुवात झाली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अभियांत्रिकी विभागामार्फत हे काम हाती घेण्यात आलं आहे. या कामामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक आजपासून 14 मार्चपर्यंत टप्प्याटप्प्यानं बंद राहणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 3:15 वाजेपर्यंत द्रुतगती महामार्गावरील दोन्ही दिशेकडील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. दरडप्रवण क्षेत्रातल्या दगड हटवण्यासाठी या कामादरम्यान भातण बोगदा, आडोशी बोगदा आणि अमृतांजन बोगदा परिसरातले दगड काढण्यात येणार आहेत. पुणेकरांना आता शहरातल्या महत्वाच्या रस्त्यांवर गाडी पार्क करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. पार्किंग पॉलिसीच्या माध्यमातून मुख्य रस्त्यांवर गाड्या उभ्या करण्यासाठी मनपा शुल्क आकारणार आहे. आज होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत शुल्काच्या दराबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. आयुक्त आणि पक्षनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झालाय. पुढच्या आठवड्यामध्ये सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. पुणेकरांनी पार्किंग पॉलिसीला विरोध केलेला आहे. कोथरूड कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो स्टेशन की शिवसृष्टी उभारायची याविषयीचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुण्यामधल्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलावली आहे. कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे, मात्र त्याच ठिकाणी शिवसृष्टी उभारण्याला महापालिकेनं काही वर्षांपूर्वी मान्यता दिली आहे. त्यामुळे मेट्रो स्टेशन की शिवसृष्टी असा प्रश्न निर्माण झालाय. कोथरूड परिसरातले नगरसेवक, विशेष करून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नगरसेवक, या ठिकाणी शिवसृष्टीच व्हावी किंवा मेट्रो स्टेशन आणि शिवसृष्टी असं दोन्ही व्हावं या मागणीसाठी आग्रही आहेत. प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी दोन्हीपैकी एकच शक्य असल्याचं सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत हा विषय आता मुख्यमंत्र्यांकडे गेलाय आणि त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे पुणेकरांचं लक्ष लागलंय. औरंगाबादमध्ये आज स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या धोरणांविरोधात मोर्चा काढला. क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून अनेक खात्यात रिक्त पदं भरली जात नाहीयेत आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे भरती सुरू करण्यात यावी. एमपीएससी परीक्षेचा डमी विद्यार्थी परीक्षांना बसून जो घोटाळा झाला आहे त्याची कारवाई करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. एमपीएससी घोटाळा झी 24 तासनं उघडकीला आणला होता आणि त्यानंतर राज्यभर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांची निदर्शनं सुरू आहेत. यासोबतच परीक्षा केंद्रांवर मोबाईल जॅमर बसावेत, एमपीएससीची प्रतीक्षा यादी जाहीर करावी अशा अनेक मागण्या यावेळी विद्यार्थ्यांनी केल्या. जवळपास 1000 विद्यार्थ्यांनी या मोर्चाला हजेरी लावत शासनाकडे मागण्या केल्या. बेरोजगार आज सगळ्यात मोठा मुद्दा जो आहे, त्याला 69 जागा ही राज्यसभेची काढण्यात आलेली आहे. त्या जागा वाढवायात सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे आमचा. आणि दुसरा म्हणजे बायोमेट्रिक पद्धत करणे, जो गैरप्रकार होतो त्याला थांबता यावं. 1,77,000 पदे रिक्त असताना शासनाने 35,000 पद कद रिक्त पद कपातीचे धोरण अवलंबाय, तो रद्द करावा आणि ज्या शासनाची 1,77,000 जागा आहेत त्या भराव्यात लवकरात लवकर. शासनाने जेवढे काही डिपार्टमेंट आहेत त्याच्यामध्ये एमपीएससी थ्रू भरल्या जातात. तर आमचं असं म्हणणं आहे की जेवढ्या रिक्त जागा आहेत तेवढ्या तात्काळ भरण्यात याव्यात. तलाठी भरती आणि पोलीस भरतीच्या बऱ्याच दिवसापासून आलेली नाहीये आणि त्यातली राज्य शासनानं बीएसआय एसटीआय असिस्टंटची जी कंबाईन परीक्षा घेतली, तर आमचं असं म्हणणं आहे की बीएसआयची सेपरेट परीक्षा घेण्यात यावी. नाशिक जिल्ह्यामध्ये टोमॅटो 5 ते 10 रुपये किलोनं विकले जात असल्यानं शेतकरी हैराण झालाय. शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे. देशभरात सर्वत्र टोमॅटोचं उत्पादन होत असल्यानं टोमॅटो पिकाचे भाव कोसळले. टोमॅटोला प्रति एकरी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च होत असतो आणि आजच्या बाजारभावानुसार टोमॅटो विक्रीनं झालेला खर्च निघणार किंवा नाही अशा संभ्रम अवस्थेत शेतकरी सापडलेला आहे.
कळवण आदिवासी एकात्मिक प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळेच्या क्रीडांगण कामात गैरव्यवहार केल्याची बातमी झी मीडियानं दाखवली होती. या प्रकरणाची महसूल विभागानं गंभीर दखल घेतली आहे. संबंधित मुख्याध्यापकांकडून आतापर्यंत 3,37,000 रुपयांचा महसूल वसूल केलाय. भ्रष्ट ठेकेदार आणि मुख्याध्यापकांना यामुळे चांगलीच चपराक बसली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या खापा वनपरिक्षेत्रात एका बिबट्याचा मृतदेह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आलाय. मध्य प्रदेश सीमेवरच्या टेकाडी या गावानजीकच्या जंगलात हा मृतदेह आढळून आला. वीज प्रवाहाचा धक्का लागला आणि यामध्ये बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 2 ते 3 दिवसांपूर्वी बिबट्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. हा बिबट्या सुमारे 7 ते 8 वर्षांचा होता. पीएमएल कोर्टानं फेटाळलेल्या जामीनाला छगन भुजबळांनी पुन्हा एकदा हायकोर्टात आव्हान दिलंय. उद्या या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. तर समीर भुजबळ यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी 26 फेब्रुवारीला ठेवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं मनी लॉन्ड्रिंग कायद्यातल्या कलम 45(1) मध्ये केलेल्या बदलानंतर ईडीला आपली कस्टडी मागण्याचा काहीच अधिकार नाही असा दावा भुजबळांकडून करण्यात आला होता. महाराष्ट्र सदन घोटाळा हा निव्वळ राजकीय षडयंत्राचा भाग असून आपल्याला यामध्ये गोवण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. गेले 21 महिने आपण जेलमध्ये आहोत. पासपोर्ट ईडीकडे जमा आहे आणि त्यामुळे आता बाहेर येऊन स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे आपला जामीन अर्ज मंजूर करावा अशी विनंती भुजबळांच्या वतीनं कोर्टाला करण्यात आली होती. मात्र पीएमएलए कोर्टानं भुजबळांचा जामीन अर्ज फेटाळून लावताना त्यांच्या बाहेर येण्यानं अन्य साक्षीदारांच्या जीवाला धोका असल्याचं निरीक्षण नोंदवलंय. राजस्थानच्या उदयपूरमधल्या जलपरी म्हणून लोकप्रिय असलेली गौरवी सिंघवी एक नवा विक्रम रचण्याच्या उद्देशानं मुंबईत दाखल झाली आहे. गौरवी केवळ 14 वर्षांची आहे. जुहू बीचपासून ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत 48 किलोमीटरचं अंतर ती 9 तासात पोहत पूर्ण करणार आहे आणि या विक्रमासाठी गौरवी खूपच उत्साही आहे. कोच महेश पालिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ओपन सी विक्रम हा विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. याआधी 2017 तिनं अरबी समुद्र 16 किलोमीटर पोहत नवा विक्रम केला होता. 48 किलोमीटरच्या नव्या विक्रमासाठी ती 8 तास सराव करत आहे. बॉलिवूडच्या दबंग सलमान खाननं केलेल्या एका ट्विटमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मुझे लडकी मिल गई असं ट्विट सलमाननं केलंय आणि त्यामुळे सलमान लग्न करतोय की काय अशी चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे. खरं तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सलमाननं त्याच्या निर्मिती संस्थेमध्ये काम पाहण्यासाठी एका मुलीची निवड केली आणि त्याच मुलीला संबोधून सलमाननं हे ट्विट केल्याचं कळतंय. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.